नमस्कार मी श्वेता भालेकर सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण मनक्या विषयींचे आजार आणि हाडांच्या समस्यावर आधुनिक उपचार पद्धती याविषयी जाणून घेणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करणार आहेत आपल्याला डॉक्टर महेश चकोर सर सर कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत थँक्यू डॉक्टर महेश चकोर हे अनुभवी आणि तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट आहेत तसंच पुणे आणि महाराष्ट्राचे द फिजिओ नाईन ग्रुप ऑफ क्लिनिकचे ते संस्थापक आहेत ऑस्टिओपॅथी आणि कायरोप्रॅक्टिक या उपचार पद्धतीमध्ये ते आहेत डॉक्टर महेश चकोर यांनी कॅनडा स्वीडन जर्मनी झेक प्रजासत्ताक आणि चीन यू के अशा विविध देशांमधून आधुनिक विषयांमध्ये पदवी मिळवली आहे त्याचबरोबर स्पाईन प्रॉब्लेम म्हणजेच मणक्याविषयींचे आजार सांध्याविषयींचे आजार श्वसन रोग न्यूरोलॉजिकल केसेस यांसारख्या गुंतागुंतीच्या आजारांवर उपचार करणं आणि त्यामध्ये स्वतः निष्णात होण्यासाठी डॉक्टर महेश आणि त्यांचे सहकारी हे नेहमी प्रयत्नशील असतात डॉक्टर महेश यांच्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी नव्वद हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार केले द फिजिओ नाईन क्लिनिकमध्ये डॉक्टर महेश यांनी जलद आणि प्रभावी उपचार पद्धतीसाठी आणि मणक्यांविषयीचे उपचार सुलभ करण्यासाठी ॲडव्हान्स पोस्चरल अलाइनमेंट पद्धत विकसित केली आणि ट्रेडमार्क केली आहे फिजिओ नाईन क्लिनिक भारतातली एकमेव आरोग्य संस्था आहे जिथे जगातलं उच्च तंत्रज्ञानासह सर्वोत्कृष्ट उपचारांसहित कायरोपॅक्टिक आणि ऑस्टिओपॅथी आणि फिजिओथेरपी उपचार आणि मॅट्रिक्स थेरपीद्वारे आजारांवर विना औषध आणि विना शस्त्रक्रिया निदान आणि खात्रीलायक उपचार केले जातात तेव्हा पुन्हा एकदा डॉक्टर महेश सर आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत आणि आपण सुरुवात करूया चर्चेला थँक्यूडक्शन दिल्याबद्दल धन्यवाद सर सर पहिला प्रश्न असा आहे की ॲडव्हान्स पोस्चरल अलाइनमेंट म्हणजे ही उपचार पद्धती नेमकी कशी आहे त्याविषयी सांगाल बेसिकली इट्स अ हॉलिस्टिक अप्रोच की म्हणजे विना औषध विनाशस्त्रक्रिया उपचार आपल्याकडे आता काही वर्षांपासून याच्यावर जास्त भर दिला जातोय की औषधांनी किंवा कि शस्त्रक्रियाने काही गोष्टींवरती आपण ट्रीटमेंट केली जाते आणि हेच मी पाहिलं की काही काळानंतर उपचार तसा तेवढा सक्सेसफुल होत नाही मग सक्सेसफुल करण्यासाठी विना औषध विना शस्त्रक्रिया उपचार कसा करता येईल त्यासाठीच मग मी या गोष्टींचा प्रॉपर अभ्यास केला कॅरोपॅटिक आणि ऑस्टोपॅथीचा आणि रिझल्ट जे मी पाहिले ते आ, रूट कॉज ट्रीटमेंट आणि लॉंग टर्म रिझल्ट होते त्यामुळे मग मी या ट्रीटमेंटला ट्रेडमार्क करून विकसित पण केलं म्हणजे मी हे सांगताना हे पण सांगू इच्छितो की जिथे गरज आहे तिकडे मेडिसिन लागतात जिकडे गरज आहे तिकडे सर्जरी लागते पण नेहमीच लागत नाही म्हणजे सिम्पटम मास्किंग करण्यापेक्षा रूटकॉज ट्रीटमेंट कशी करता येईल याच्यावर भर असला पाहिजे असं मी जास्तीत जास्त सांगेल सर्वांना त्यामुळे आता औषध लागत नाही आणि विना शस्त्रक्रिया सुद्धा उपचार होऊ शकतात असं तुम्ही सांगताय तर डॉक्टर ही खूपच एकमेव आणि अद्वितीय अशी उपचार पद्धती आहे तर नेमकी ही उपचार पद्धती कशा आहे आहे आणि ती इतकी अद्वितीय का है? तर ही उपचार पद्धती एकमेव आणि अद्वितीय यासाठी की आम्ही सिमटम मास्किंग पूर्णतः टाळण्याचा प्रयत्न केला मागील सात वर्षापासून मी पुण्यात हे आपले दोन लोकेशन आहेत आणि मी हेच बघितलं की कायरो आणि ऑस्टिओपॅथीने आपण अलाइनमेंट घेतो आणि फिजिओथेरपी आणि मेट्रिक्स थेरपीने आपण स्ट्रेंथनिंग ऑफ अलाइनमेंट करतो की जेणेकरून रूट कॉस्ट ट्रीटमेंट घेता येईल आणि जेव्हा आपण सिमटम मास्किन टाळतो आणि पेशंटला योग्य ते मार्गदर्शन करतो आणि नक्कीच पेशंटचा एक आत्मविश्वास वाढतो त्यांचा तो स्वतःचा रिझल्ट पाहून अशा भरपूर सक्सेस स्टोरीज आहे आमच्याकडे अच्छा नेमके यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींवर किंवा कुठल्या कुठल्या आजारांवर उपचार केले जातात त्याविषयी सांगाल ते पण सांगेल त्यापूर्वी थोडं शॉर्ट डिटेल मध्ये सांगेल मी कारोपॅक्टिक म्हणजे आपण हाताने अलाइनमेंट करतो अच्छा आणि ने आपण जे कॅनडिक चेन्स आहेत ते बॅलन्स करतो आणि फिजिओथेरपीने आपण एक योग्य एक्सरसाइज प्रोटोकॉल असा स्ट्रेचिंग स्ट्रेंथनिंग कंडिशनिंग असं करून आपण जी अलाइनमेंट झाली आपण त्याची स्ट्रेंथनिंग ऑफ अलाइनमेंट करतो याच्यामध्ये तुम्ही जे विचारलं तर आपल्या शरीराला पूर्ण शरीराला जोडणारा मुख्य प्रवाह म्हणजे आपला मनका तो तुम्ही आत्ताही पाहता आपला पूर्ण मनका एक संध आहे ही आपली कवटीचा खालचा भाग मग सर्वायकल मग थोरासिक मग लंबार आणि मग सेक्रम कॉकिक्स आणि हिपबोन या सर्वांची मिळून एक संरचना तयार होते आता तुम्ही जर पाहता या संरचनेमधून हे यल्लो कलरचे जे काही जात आहेत लाईन्स तर हे आपले नर्वज आहेत आणि विचार करा हे नर्व संपूर्ण शरीरालाच कवर करत आहेत तर याच्यातच जर बिघाड झाला तर मग नक्कीच काही ना काहीतरी आजाराला आपण आमंत्रण देतो मग खूप सारे लाईफस्टाईल इफेक्ट्स आहेत म्हणजे चुकीचं बसणं योग्य आहार नसणं योग्य पाणी पिण्याची पद्धत नसणं यामुळे किंवा एखाद्या ट्रॉमॅटिक केसेसमध्ये मग वरती जर आघात झाला त्यामुळे बाकीचे त्रास होऊ शकतात तर सर्वात पहिला फोकस आपला स्पाइनवरच असतो उदाहरणार्थ मी आता काही पिक्चर्स दाखवू इच्छितो स्पाईनच्या आजारांमध्ये मेन जे डिस्क प्रॉब्लेम ज्याला म्हणतो आपण तर ते चार प्रकारचे डिस्क प्रॉब्लेम असतात तर uh, डिस्क डिजनरेशन ज्याला म्हणतो आपण हे सर्वात पहिलं दुसरं मग प्रोट्रुजन किंवा प्रोलॅप्स आणि एक्स्ट्रुजन आणि हे चौथा पार्ट आहे सिक्वेस्ट चौथ्या पार्टला आम्ही स्वतःहूनच सांगतो की तुम्ही ऑपरेशनलाच जा पेशंटला कारण ते डिस्क पूर्ण डिस्टर्ब होऊन पूर्ण बाहेर आलेली असते मोस्टली ट्रॉमॅटिक केसेसमध्ये अशा गोष्टी होत असतात पण काही पेशंट असे पण पाहिलेत आम्ही की Uh, ज्यांना चौथी स्टेज जेवण सुद्धा जर त्यांच्या गुरुद्वारावरती कंट्रोल uh, असेल त्यांच्या पायामध्ये जर विकनेस नसेल तर मी अशा केसेसलाही uh, त्याच्यातून बाहेर काढलेलं आहे कारण आजकाल पेशंट घाबरतात ऑपरेशन mm -hmm. करून घ्यायला दे डोंट वॉन्ट टू गो अंडर नाइफ जॉब इट्स लाईक दॅट सो या मधला तुम्हाला अजून एक शॉर्ट व्हिडिओ दाखवू इच्छितो की तुम्हाला अजून एक कळेल की कशाप्रकारे डिस्कवरती प्रेशर येतं आणि ते डिस्क मग नवला दपते बघू शकता वीडियो व्हिडिओमध्ये ओके hmm. येस okay. yes. तर हा जो पॉइंट आहे एकंदरीत जर ज्या प्रकारे पाहिलं की मनका आणि मनक्यातून निघालेली चकती डिस्कवर hmm. दबली केली अशी आपण हे रेड कलर जर तुम्ही पाहिला hmm. मग जर ती चकतीच जर दबली केली उदाहरणार्थ पट काही नोज हे तुमच्या पोटातल्या अवयवांना हे सपोर्ट करतात सिस्टम असतात त्याला आपण न्यूट्रिशन म्हणून देतात काही आपल्या पायाला मसल्स झालं बोन झालं त्याला सपोर्ट करतात काही आपल्या मानेच्या मनक्यापासून हाताला मग याची अलाइनमेंट झालीच पाहिजे याच्यावर जास्त भर असतो एकंदरीत तर आता हे दोन जे मी डिटेल आयडिया दिली काही काही वेळा काय होतं की पेशंट आमच्याकडे येताना फार घाबरून असतात की आम्हाला स्पॉन्डॅलायटीस झालं आहे स्पॉडोलिस्थिसिस झालं आहे स्पॉडोलोलायसिस झालं आहे तर असे ही जे का जाहेद पेशन जा काही टर्मोलॉजीज आहेत मी सरळ माझ्या पेशंटला सांगतो काही घाबरून द्यायचं काहीच कारण नाही आहे सर्व गोष्टी उपाय आहे हे फक्त टर्मिलॉजीच आहेत याच्यावर आपण जर मुळासकट काम केलं आणि सिमटम मास्किंग टाळली तर नक्कीच आपण एक छान रिझल्ट घेतो आणि जसे आमच्या किंवा खूप सक्सेस पाहायला मिळतील सर्वांनाच खरं अगदी आपण आज मणक्यांचे विकार किंवा मणक्यांचे जे आजार आहे त्याविषयी डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन आहेत जर तुमच्या मनात सुद्धा जर काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिसत आहेत ते नोट डाऊन करून घ्या पत्ता जो दिसतोय तो सुद्धा नोट डाऊन करून घ्या आणि तुम्ही जर तुम्हाला पाठीच्या मणक्याचे जर काही आजार असतील तर थेट डॉक्टरांशी संपर्क साधू शकता आणि मार्गदर्शन आणि सल्ला घेऊ शकता आणि उपचार सुद्धा घेऊ शकता डॉक्टर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत आपण आपल्याकडे जी उपचार पद्धती समाविष्ट केली गेलेली आहे मॅट्रिक्स थेरपी आणि विरा तर या उपचार प्रणालीबद्दल आपण काय सांगू शकाल मेट्रिक्स थेरपी आणि विरा जर्मन टेक्नॉलॉजीज आणि मागील सात वर्षापासून आपल्या दोन्ही लोकेशनला आपण खूप छान सक्सेस स्टोरीज ज्या की लवकर रिझल्ट घेतात तशा पाहतो हे फक्त आणि फक्त मेट्रिक थेरपीमुळे म्हणून आपण ही एकंदरीत सर्व संयुक्त उपचार पद्धती घेत आहोत मेट्रिक थेरपीचा मेन रोल आहे आपलं शरीर हे ट्रिलियन ऑफ सेल्सने बनलेलं आहे सर्वांनाच माहिती आपण अनुरेनूपासून बनलेलं आहे मग तर सेलची फ्रिक्वेन्सी असते म्हणजे तुमच्या ब्रेन सेलची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे तुमच्या हार्ट सेलची फ्रिक्वेन्सी वेगळी लंग सेलची वेगळी जेवढ्या ऑर्गान्स आहेत त्यांची फ्रिक्वेन्सी वेगळी मसल सेलची फ्रिक्वेन्सी बिटवीन एट टू ट्वेल्व हर्ट्स आहे मग ही फ्रिक्वेन्सी जर जा कमी झाली किंवा जास्त झाली म्हणजे प्रॉब्लेम सुरू झाले तर याच्यामध्ये आपण मेट्रिक थेरपीने किंवा जे बीरा टेक्नॉलॉजी आहे त्याने आपण सेल फ्रिक्वेन्सी नॉर्मलायझेशन करतो आणि आपण रिझल्ट घेतो ओके okay. यस आणि मला सर्वांना हे सांगायला अजून आनंद वाटतो की अजून एक आम्ही ट्रीटमेंट पद्धती ॲड करतो आहे याच्यामध्ये लवकरच म्हणजे पल्स्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड थेरपी जी थ्री टेस्टला असणार आहे आणि आमच्या दोन्ही लोकेशनला अव्हेलेबल असणार आहे लवकरात लवकरच कारण आमचा हाच ध्येय असतो की आमच्या पेशंटला लवकरात लवकर रिझल्ट कसा घेता येईल आम्ही त्याच्यावर पूर्णपणे बांधील असतो आपण काही ट्रीटमेंटचे व्हिडिओ पाहणार के व्हिडिओ पाहूयात जे जे ले ले ओ, मी अलाइनमेंटचे जे काही शॉर्ट व्हिडिओज पाहिले अजून डिटेलमध्ये पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलवरती किंवा इंस्टाग्राम चॅनलवरती आपल्या आता मधल्या काळात फार प्रचंड फॉलोअर्स वाढलेले आहेत आणि त्यासाठी मी सर्वांनाच आभार व्यक्त करतो आणि म्हणजे खूप जास्त इन्फॉर्मेशन व्हिडिओ मी त्याच्यावर टाकत असतो युट्यूब आणि इंस्टाग्रामवरती तर हे जे तुम्ही पाहिलं आता की कायरोप्रॅक्टिक प्लस आम्ही ती गन पाहिली त्याने पण आपण जिथे गरज पडेल तिकडे आम्ही कायरोप्रॅक्टिक गन वापरतो हो अशा प्रकारे कायरोप्रॅक्टिक ऑस्टियोपॅथी म्हणजेच अलाइनमेंट आणि फिजिओथेरपी मॅट्रिक्स थेरपी म्हणजे स्ट्रेंथनिंग ऑफ अलाइनमेंट म्हणजे रुग्णांना फक्त ठीक करणं असं नाही तर ते लॉंग टर्मसाठी ठीक झाले पाहिजे याच्यावर आमचा भर जास्त असतो मला याचा डॉक्टर माझ्या मनामध्ये एक छोटासा प्रश्न असा आलेला आहे की आपण ती कायरोपॅक्टिक आणि ऑस्टिओपॅथी या ज्या उपचार पद्धती सांगितल्या तर या उपचार पद्धती घेतल्यानंतर रुग्णाला पूर्ण वेळ हॉस्पिटलमध्ये थांबावं लागतं का किती वेळासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये थांबावं खूप छान प्रश्न आम्ही ओपीडी बेसिसवर काम करतो नो हॉस्पिटलायझेशन म्हणजे खूप पेशंटने आम्हाला सांगितलं सुद्धा की तुम्ही हे करा म्हणून हॉस्पिटल ओपन करा hmm. पण मग मला एकच म्हणायचं आहे की आमचं पूर्ण लक्ष फक्त रिझल्टवर असलं पाहिजे म्हणून आम्ही आत्तापर्यंत फक्त ओ डी बेसिसवरच मागील सात वर्षापासून पूर्ण महाराष्ट्रभरातून जरी पेशंट येत असले पण आम्ही एकच बघतो की रिझल्ट बेसिसवर काम करायचं हां मग काही पेशंट जे लांबून येतात मग ते जवळपासच्या हॉटेलमध्ये थांबतात काही नातेवाईकांकडे थांबतात आणि त्यांना आम्ही तसं मार्गदर्शन पण करतो काही ठिकाणी सर्विस अपार्टमेंट्स पण अव्हेलेबल आहेत पण आमचं पूर्ण फोकस हाच आहे की त्यांना लाँग टर्म रिझल्ट देणे आता तुम्ही जो पुढचा प्रश्न विचारला की किती कालावधी लागतो ट्रीटमेंटला पाच दहा वर्ष जुनं जरी दुखणं असेल आम्ही फक्त पंधरावीस दिवसात करतो येस 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 फार सिव्हिअर केसेस असतील तर आपल्याला कधी कधी महिना लागतो दीड महिना पण ते पुढचं दीड दोन महिन्याचा आत्ताच बोलून पेशंटला घाबरवण्यापेक्षा आम्ही हेच बघतो की एक महिन्यामध्ये किती जास्त रिझल्ट येईल कारण तो रिझल्ट बघूनच पेशंटचा कॉन्फिडन्स वाढतो ना आणि एकदा पेशंटचा कॉन्फिडन्स वाढला की मला एवढ्या वर्षात जर दहा वर्षात रिझल्ट जर नाही वाटत आहे त्यांनी तिथे रिझल्ट आला आहे मग नक्कीच जिथं गरज पडली तर आम्ही त्यांना सांगतो की पुढे अजून काही दिवस वाढावं लागतील किंवा नाही पण ते प्रमाण फक्त दहा टक्के आहे नव्वद टक्के पेशंट आमचे फक्त पंधरा दिवसात ठीक होतात मॅडम वा खूपच छान तर आपण पाहतोय की मणक्यांच्या आणि हाडांच्या आजारावर आधुनिक उपचार पद्धती कशा रीतीनं कार्य करते याविषयी आपल्याला डॉक्टर महेश चकोर सर आपल्याला मार्गदर्शन करतायत कार्यक्रमात वेळ झाली छोट्याशा ब्रेकची पाहत रहा साम टी मणक्यांच्या आणि हाडांच्या आजारावर आधुनिक उपचार पद्धती कशा रीतीनं काम करते याविषयी आपल्याला डॉक्टर करतात एक्सपर्ट टीम आहे ती कशा रीतीनं काम करते त्याविषयी सांगाल थँक्यू मॅडम कारण आम्ही आधीपासूनच प्लॅन केला जर आपण एवढं चांगलं प्लॅन करत आहोत आणि जर ट्रीटमेंट ट्रेडमार्क करत आहोत तर आम्ही मग स्पाइन वेलनेस टीमच तयार केली त्यासाठी त्याच्यामध्ये आमचे फिजिओथेरपी डॉक्टर्स आहेत मी स्वतः कॅरोपॅक्टिक ऑस्टिओपॅथी आणि फिजिओथेरपी अजून पुढचं प्लॅनिंग करतो hmm. न्यूट्रिशन थेरपिस्ट आहेत येस आणि त्याबरोबर काही एक सायकोलॉजिकल टीम पण आहे आमच्याकडे की जेणेकरून एकंदरीत पेशंटला कसा पूर्णतः रिझल्ट घेता येईल याच्यावर hmm. आमचा जास्त भर असतो म्हणजे आमचा हेच ध्येय आहे की महाराष्ट्रातल्या मॅक्सिमम घराघरात आपण कसं पोहोचता येईल मॅक्सिमम लोकांना कसा आपण सोसायटीला हेल्प करता येईल त्याचा आम्ही जास्त आमचं ध्येय असतं म्हणून आम्ही ते स्पाइन वेलनेस कन्सेप्टच फॉर्म केला नक्की सर आपण खूप छान पद्धतीने उपचार पद्धती ती सुद्धा करतात आणि त्यामुळे रुग्णांना सुद्धा खूप त्याचा छान पद्धतीने फायदा होतोय अशा काही रुग्णांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत आपण ते व्हिडिओज पाहूयात मी कुलदीप सिंग राजपूत राहणार पुणे वाडवडी मला फार वर्षापासून मानेचा व शोल्डरचा त्रास होता ज्या त्रासमुळे मला फार त्रास होतो मान फिरवायला वगैरे आणि फार पेन होतं माझ्या ह्याच्यात मी काही करू शकत नव्हतं हे काम तर मी हे ट्रीटमेंटसाठी माझ्या मानाच्या वगैरे मी यूट्यूबवरती ॲप पाहत होतो कुणी हे ट्रीटमेंट व्यवस्थित करेल का माझ्या मानावरती येते तर मला त्या युट्यूब मार्फत मला डॉक्टर महेश चाकोर यांचं माहिती मिळाली हे मी पाहिले यूट्यूबवरती कसे ट्रीटमेंट देतात ते तर मी हे पाहताच तर मी त्यांचा नंबर जो डिस्प्ले होत होता यूट्यूबवरती त्यावरती मी कॉन्टॅक्ट केले तर ते मला कळालं की त्यांचा नगर रोड पुणे द फिजिओ नाईन क्लिनिक या नावाने आहे इथे तर मी इथे जाऊन अपॉइंटमेंट घेऊन त्यांच्या तिथे गेलो क्लिनिकला क्लिनिकला गेल्यावरती त्यांनी मला ट्रीटमेंट दिलं जे ट्रीटमेंट दिलं महेश डॉक्टर डॉक्टर महेश सरांनी ते मला दोन दिवसातच त्यामध्ये फरक कळाला जे माझे लॉक झाले होते शोल्डर्स वगैरे हो ते मान वगैरे हो ते फ्री झाले अतिशय फ्री झाले मला ते ट्रीटमेंट दिली कॅरोपॅथिक हे ट्रीटमेंट मला त्यांनी दिले आणि व आता इतरही ट्रीटमेंट दिले त्याबद्दल त्यामध्ये फ्री झाल्यानंतर मला अजून दोन दिवस ट्रीटमेंट दिले जेणेकरून मला एकदम फ्री वाटलं रिलॅक्स आणि मी कसे मान वगैरे मी मूव्ह करू शकतो माझा पेन नाहीसा झाला पूर्ण शोल्डरचा त्यामुळे मी आता काही काम करू शकतो तर मी कुणालाही सांगू इच्छितो हो की हे कॅरोपॅथिक ट्रीटमेंट हे अतिशय चांगली आहे हे डॉक्टर महेश सरांनी मला अतिशय चांगली ट्रीटमेंट दिलेली आहे तर मी कुणालाही सांगेन कुणाला घ्यायची असेल ट्रीटमेंट तर त्यांनी डॉक्टर महेश सरांशी कॉन्टॅक्ट करून द क्लिनिक द नाईन क्लिनिकमध्ये जाऊन ट्रीटमेंट घ्यावी नमस्कार मी मधुसूदन जावळे तर वीस मार्च दोन हजार एकवीसला मी साधारणतः दोन हजार पाचशे किलोमीटर के ट्रॅव्हलिंग केल्याच्या नंतर मला पेन म्हणजे एकदम हेवी बॅक पेन सुरू झालं त्यानंतर माझे मित्र आहेत योगेश आवतडे त्यांनी मला सजेस्ट केलं की द नाईन क्लिनिक आहे तिथे डॉक्टर महेश चकोर तुझा 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 जे आहेत त्यांच्याकडे तू जाऊन तुझं जे काय पेन आहे ते त्यांना तू एक्सप्लेन कर त्यांना दाखव त्यानंतर मी डॉक्टरांना भेटलो आणि डॉक्टर महेश यांनी मला मग सांगितलं की आपण साधारणतः वीस दिवसाचा एक कोर्स करूया हो त्यानंतर तुमची जी काय पेन आहे ती पूर्णपणे बरी होऊ शकते मग मी हा कोर्स जो काय जॉईन केला सुरू केला आणि आता माझा आजचा विसावा दिवस आहे आणि मी हंड्रेड पर्सेंट माझी जी काही पेन आहे ती गेलेली आहे तर ह्या जे काही वीस दिवसांचा कालावधी होता याच्यामध्ये सरांची जी टीम आहे याच्यामध्ये डॉक्टर सोनाली मॅडम आहेत डॉक्टर कैवल्य आहेत यांनी खूप छान प्रकारे माझी ट्रीटमेंट केलेली आहे हे जे काही टीम आहे सरांची कोऑपरेटिव्ह आहे आणि ते क्वालिफाईड पण आहे टीम त्यामुळे आपण हंड्रेड पर्सेंट विश्वास ठेवून इकडे ट्रीटमेंट घेऊ शकतो मी आपल्याला सजेस्ट करू शकतो किंवा रेफर करू शकतो की आपण येऊन इथे ट्रीटमेंट घेऊ शकतात ज्यांना कोणाला बॅक पेनचा त्रास होत असेल त्यांनी सगळ्यांनी थँक्यू जगतो मला Uh, मानेचा आणि सर्वायकलचा त्रास होत होता आणि हाताला दोन बोटांना मुंग्या येत होत्या हे जवळजवळ चार पाच वर्षापासून होत होतं मी बाहेर पण दोन तीन ठिकाणी ट्रीटमेंट केली होती पण असा काही फरक नाही पडला पण डॉक्टरचा क्रमांक आल्यानंतर त्यांनी मला सविस्तर खूप छान माहिती सांगितली म्हणजे चेक -चे केलं आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट चालू केली पहिले चार पाच दिवसानंतर थोडा फरक पडला वीस पंचवीस टक्के त्याच्यानंतर दहा पंधरा दिवसांनी मला सत्तर ते ऐंशी टक्के चांगला फरक पडला आणि माझं जे कान इयर ब्लॉक होत होते ते जवळजवळ ऐंशी टक्के कमी झाली त्यामुळे मी खूप समाधानी आपण आताच हे व्हिडिओज पाहिले याविषयी काय सांगाल तुम्ही स्वतःच पाहिलं काही पेशंट सांगताय शंभर टक्के रिझल्ट खूप छान छान सक्सेस स्टोरीज तुम्ही पाहताय आमचे पण शंभर टक्के मला स्वतःला बोलायला कधी आवडत नाही कारण दॅट इज नॉन एथिकल म्हणजे डिपेंड अपॉन कंडिशन टू कंडिशन काही पेशंटला मी साठ सत्तर टक्के सांगतो रिझल्ट काही जणांना ऐंशी नव्वद टक्के सांगतो पण मी कमी सांगतो आणि जास्त रिझल्ट देतो म्हणजे पेशंट स्वतः सांगतात की शंभर टक्के पण ते त्यांचं ऐकायला मला आवडेल पण मला स्वतःला एथिकली जे त्यांच्या कंडिशननुसार पॉसिबल आहे ते मला सांगायला आवडेल सर कोरोनाचा काळ आहे आणि या कोरोनाच्या काळामध्ये आपण आपल्या हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या रुग्णांसाठी आपण कशा पद्धतीने खबरदारी घेत आहात आम्ही मागील दीड वर्षापासून जेव्हापासून हे कोरोनाच्या वेव्ह झाल्या आतापर्यंत दोन वेव्ह झाल्या आहेत जरी गव्हर्नमेंट सांगत की सर्वांनी काळजी घ्यायला पाहिजे त्याचप्रमाणे आम्हीही स्वतःची काळजी घेऊन आणि आमच्या पेशंटची पण काळजी कशी घेता येईल क्लिनिकमध्ये पूर्ण प्रिकॉशन त्याचं आम्ही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरच फॉर्म केलेली आहे कारण पेशंट आपल्याकडे क्लिनिकला येतात तर जेव्हा ते रिलॅक्स असतील तर त्यांच्या ट्रीटमेंट चांगले होईल जर ते भीतीच्या वातावरणात असेल तर कसं काय शक्य आहे त्यामुळे आम्ही प्रॉपर ते स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर फॉलो करतो आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे पोस्ट कोविड रिहॅबिलिटेशनवर आमचं जास्त काम आहे हो कारण जसं आता सध्या लोकांना हेच की कोविड ॲडमिशन त्यानंतर म्युकोर मायकोसिस या सर्व प्रश्नांवरती जे काही आजकाल फोकस आहे पण त्या व्यतिरिक्त मी सर्वांना एक अर्ज करेल की आपण लॉंग टर्मचा विचार करा तुमच्या वर जो अटॅक झालेला आहे फ्युचर मध्ये तुमची लंग कॅपॅसिटी कशी स्ट्रॉंग करता येईल कारण तुमचं वर्क कॅपॅसिटी झाली पाहिजे तुमचं राहणीमान छान असलं पाहिजे त्याचे तुमचे लंग्स सुंदर असले पाहिजेत तुमचे लंग छान असतील तर तुमच्या पूर्ण शरीरात छान ऑक्सिजनेशन जाईल मधल्या काळात मागील सहा महिन्यापासून किंवा वर्षभरापासून आमच्याकडे असे पेशंट यायला लागलेत पोस्ट कोविडनंतर त्यांना बॅकपेन जास्त वाढलेलं आहे हिप पेन वाढलेले आहेत काही एव्हीचे केसेसही आमच्या समोर आलेले आहेत तर आम्ही आमच्या पेशंटला कसं छान कंडिशनिंग करता येईल शरीरामध्ये त्याच्यावर आम्ही जास्त भर आहे त्यामुळे आम्ही नक्कीच प्रिकॉशन घेत आहोत आणि आमच्या पेशंटला रिलॅक्स्ड होत आहोत त्यासाठी कोरोना काळात आपण बघतो की वर्क फ्रॉम होम प्रत्येकाचं सुरू आहे आणि या काळामध्ये बसून बसून अनेकांच्या पाठीच्या मणक्यावर त्रास झालेला आहे तर आपला मणका चांगला राहावा तंदुरुस्त राहावा यासाठी आपण काय सल्ला द्याल एक शॉर्ट मध्ये सांगेल फक्त वर्क फ्रॉम होम नाही स्टडी फ्रॉम होम पण चालू आहे म्हणजे विचार करा पुढची पिढी कशी असेल की नॉलेज तर टीचर्स त्याची काळजी घेतील पण एक हेल्थ आणि स्पाइन त्याच्याबद्दल सांगणं मला फार आवडेल की वर्क फ्रॉम होम प्लस स्टडी फ्रॉम होम दोन्ही केसेसमध्ये योग्य पोश्चर असणं योग्य पाणी पिण्याची पद्धत योग्य आहार हे फार महत्वाचं आहे थोड्या वेळाने उठून एक चक्कर मारून येणे की जेणेकरून तुमच्या स्पाइनचं वेलनेस झालंच पाहिजे रोज सकाळी एक्सरसाइज झालीच पाहिजे म्हणजे आपण खूप वेळा म्हणतो की काय फरक पडतो थोड्याशा गोष्टीने पण हेच असतं की ज्वालामुखी आणि उद्रेक माझा हा वोलकॅनोथेरी कन्सेप्ट एवढा फेमस आहे आणि तो सर्वांना युट्यूब आणि इंस्टाग्राम पाहायला मिळेल की ज्वालामुखीने उद्रेक काही सरळ होत नाही लावारस जमा होतो तरच उद्रेक होतो तशा प्रकारे शरीराच्या बारीक बारीक गोष्टी जमा होतात लावारस सारख्या आणि मग एकदाच उद्रेक होतो मग एकदाच पेन सुरू होतं मग ते एवढं होतं की मग आमच्याकडे यावं लागतं त्यामुळे त्यापेक्षा आम्ही तर आहोत तुम्हाला हेल्प करायला पण स्वतःही काळजी घ्या बरोबर तर पाणी पिण्याचा मुद्दा आपण मांडला yes. की योग्य पद्धतीनं आणि योग्य रीतीनं पाणी प्यायला पाहिजे म्हणजे म्हणजे किलोग्रॅम एक, <ýdha> एक प्लस किलो ग्राम लिटर एक व्यक्ती जर पंच्याहत्तर त्याला आपण तीन लिटर पाणी शंभर के चा असेल त्याला आपण चार लिटर पाणी झालंच पाहिजे डॉक्टर आपण कार्यक्रमामध्ये आलात आणि आम्हाला खूप छान पद्धतीने माहिती दिली त्याविषयी मनापासून आपले आभार मानते थँक्यू सो मच मॅडम तर आज साम संजीवनी या कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं की मणक्यांचे आणि हाडांचे आजार आणि त्यावर आधुनिक उपचार पद्धती याविषयी आपल्याला डॉक्टर महेश चकोर यांनी मार्गदर्शन केलेलं आहे कार्यक्रमामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची पाहत रहा साम टी व्ही